नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं सीड अकॅडमीवर स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एमपीएससी सिव्हिल इंजिनिअरिंग प्रीचा पूर्ण सिलेबस आणि त्याचं पूर्ण अनालिसिस, की किती मार्क तुम्हाला घ्यावं लागेल यावेळेस आणि त्या प्रकारे तुम्हाला कोणता सिलेबस वगळता येईल आणि कोणता सिलेबस तुम्हाला करायची गरज आहे. तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे तीन टप्पे राहतात, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. तर पूर्वपरीक्षा ही 100 मार्काची असते, 100 क्वेश्चन्स राहतात, 90 मिनिटात तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतं. तर यावेळेसचा कट ऑफ जवळपास 35 मार्क ते 45 मार्कापर्यंत जाऊ शकतो, कारण की यावेळेस 217 जागा आहे आणि मागच्या वेळेस 1000 जागा होत्या, त्या कारण 28 मार्क कट ऑफ होता. यावेळेस जास्त कट ऑफ लागणार आहे. पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेचा फॉर्म निघतो आणि मुख्य परीक्षा होते. त्या मुख्य परीक्षेमध्ये पण जवळपास यावेळेस कट ऑफ जो लागेल तो 220 मार्कापासून 310 मार्कापर्यंत लागेल. पेपरच्या कठीण किंवा इझी याच्यावर डिपेंड आहे. पेपर जसा असेल तशा प्रकारे कट ऑफ लागेल. तसंच आपण बघतोय खाली की पूर्व परीक्षेचा पूर्णच्या पूर्ण इथं सिलेबस दिलेला आहे. प्रीचा सिलेबस, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस कंबाईन प्री एक्झाम, त्याचा पूर्ण सिलेबस दिलेला आहे. बघा, मराठी 10 प्रश्न 10 मार्कासाठी, इंग्रजी 10 प्रश्न 10 मार्कासाठी, मराठी 12वी लेवलचा आहे आणि इंग्लिश जे आहे आपलं डिग्री लेवलचं आहे. त्याच्यानंतर जनरल स्टडीज जीएस जे आहे आपलं 20 प्रश्न 20 मार्कासाठी आहे. आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग ऍप्टिट्यूड दिसतंय तुम्हाला, इंजिनिअरिंग ऍप्टिट्यूड हे 60 प्रश्न 60 मार्कासाठी आहे. हे सगळं आपण समोर बघणार आहोत. सगळ्यात पहिले आपण बघू हा जो चार पार्ट आहे, म्हणजे मराठी, इंग्लिश आणि जीएस, हे जे तीन पार्ट्स आहेत ते तीन पार्ट्स आपले नॉन टेक्निकल मध्ये येतात आणि हा इंजिनिअरिंग ऍप्टिट्यूड आपला टेक्निकल मध्ये येतो. सगळ्यात पहिले आपण नॉन टेक्निकल बघू. नॉन टेक्निकल आपल्या 40 मार्क राहतात 100 मार्क्स पैकी. तर 40 मार्कामध्ये सगळ्यात पहिले येतो आपला मराठी. मराठी 10 मार्काला येतो, 10 प्रश्न राहतात. त्याच्यावरील उताऱ्याचे प्रश्न हे 5 मार्काचे असतात तुमचे. उताऱ्याचे प्रश्न हे 5, त्या कारण तुम्ही ते इझिली घेऊ शकता. त्यानंतर मनी व वाक्यप्रचार, याचे पण तुम्हाला मनी किंवा वाक्यप्रचार याच्यापैकी एक प्रश्न तुम्हाला येतो आणि मॅक्झिममली वाक्यप्रचार येतो, त्या कारण वाक्यप्रचार करणे गरजेचं आहे. प्रयोग, संधी, समास आणि समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, या दोनपैकी तुम्ही कोणताही एक, म्हणजे दोनपैकी कोणताही तुम्हाला एक विचारतो, तशा तशा प्रकारे तुम्हाला इथे व्याकरण मध्ये तुम्ही करू शकता. आणि याच्यासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदेचे पूर्ण व्हिडिओज आहे ते तुम्ही बघू शकता. बाळासाहेब शिंदेचे युट्यूबवर पूर्ण व्हिडिओज आहे आणि त्यांची बुक पण घेऊन तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन सॉल्व्ह जर केले एसटीएफ पीएसआयचे, तर तुम्हाला आरामात 10 पैकी तुम्ही 9 मार्क घेऊ शकता. पण जनरली मुलांना त्याच्यामध्ये 5 ते 7 मार्क आरामात भेटतात मराठीमध्ये. ज्यांचं मराठी कच्चं असते त्यांना, ज्यांचं मराठी पक्क असते त्यांना 9 मार्कापर्यंत याच्यामध्ये भेटू शकतात. त्याच्यानंतर इंग्रजी, इंग्लिशमध्ये जेव्हा येतो आपण, इथे पण आपल्याला पॅसेज राहतो. पॅसेज हा 5 मार्काचा असतो. 5 मार्क तुमच्या पॅसेजवर जातात आणि 1 मार्काचा तुम्हाला आयडियम फ्रेजेस फिक्स क्वेश्चन असतो, म्हणजे इथे 6 मार्क तुमचे सिक्युअर्ड झाले. त्याच्यानंतर मग तुम्हाला सेंटेन्स कन्स्ट्रक्शन वगैरे राहतात, ते पण तो एक क्वेश्चन असतो, म्हणजे 7 मार्क तुम्ही इथे सिक्युअर करू शकता. आणि बाकी तुमचे जे काही अँटोनिम सिनॉनिम्स आहेत त्याचा पण 1 मार्क असतो, म्हणजे 8 मार्क. दोन क्वेश्चन तुमचे पूर्ण कोणत्या ना कोणत्या एक ग्रामरवर तुम्हाला येईल. त्याच्यानंतर मग आपण बघतोय जीएस, जनरल स्टडीज. तर जनरल स्टडीज मध्ये जेव्हा आपण येतोय तर आपल्याला सगळ्यात पहिले येत आहे महाराष्ट्र, महाराष्ट्राचा इतिहास. तर महाराष्ट्राचा इतिहास हा आपल्याला जे प्रिव्हियस क्वेश्चन आहे एसटीएफ पीएसआयचे तेच जर केलं तरी होऊन जातं, कारण की तो 1 ते 2 प्रश्न विचारला जातात त्याच्यावर, म्हणजे 1 ते 2 मार्कासाठी असतो. भूगोल पण महाराष्ट्राचा 1 ते 2 मार्कासाठीच असतो, त्या कारण आपल्याला जास्त प्रश्न, म्हणजे जास्त याच्यामध्ये वय देण्याची गरज नाही आहे. प्रिव्हियस क्वेश्चन जर तुम्ही केले, प्रिव्हियस टॉपिक जर तुम्ही बघितले आणि तात्याचा ठोकळा हा जर तुम्ही घेतला, हे गरजेचं आहे तुम्हाला सामान्य अध्ययनासाठी घेणं, म्हणजेच आपला जीएससाठी घेणं, कारण की त्याच्यामधूनच तुम्ही हा पूर्ण सिलेबस करू शकता. तो त्याच्यामधून तुम्हाला पूर्ण सिलेबस करायचा आहे ना, त्याच्यामधून तुम्ही जर प्रिव्हियस क्वेश्चन जर केले याच्यामधले, तर प्रिव्हियस क्वेश्चन केले तर आरामात हा टॉपिक होऊन जातो. नंतर आहे भारतीय अर्थव्यवस्था. तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये हा टॉपिक सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की प्रत्येक जो सब टॉपिक आहे तुमचा त्याच्यावर एक एक प्रश्न बनतोच. आणि पंचवार्षिक योजनावर कमीत कमी 2 क्वेश्चन, कधी कधी 2 क्वेश्चन होऊन जातात. तर त्या कारण प्रत्येक टॉपिकवर 1 क्वेश्चन, म्हणजे 5 मार्क झालेत. आणि पंचवार्षिक योजनावर 2 प्रश्न, म्हणजे 6. तर तसेच 5 ते 6 मार्क तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर भारतीय राज्यव्यवस्था. भारतीय राज्यव्यवस्था इथे पण तुम्हाला 2 ते 3 मार्क येऊ शकतात आणि हे पण तुम्ही तात्याच्या ठोक्यामधनं करू शकता. चालू घडामोडी, याच्यासाठी तुम्ही युट्यूबचे चॅनल्स बघा, किंवा तुम्ही आता जे नवीन बुक्स आहेत ते बुक्स भरपूर सारे बुक्स येतात. विजनचे बुक राहतात, स्टडी आयक्यूचे बुक राहतात, ते सगळ्या बुक्स राहतात, त्या बुक्स मधून पण तुम्ही घेऊ शकता. आणि ते छोट्यात छोटी बुक घ्या, आपल्याला जास्त मोठी बुक घ्यायची गरज नाही आहे, कारण की आपण इंजिनिअरिंग सर्व्हिसेस देऊन राहिलेलो आहोत आणि याच्यामध्ये आपल्याला एकदम काही जास्त खोल जायच्यामध्ये जाऊन विचारला जात नाही.
चालू घडामोडी जर तुम्हाला बघायचं असेल तर प्रीवियस इयर क्वेश्चन्स आहे आता, म्हणजे प्रीवियस क्वेश्चन पेपर्स आहेत, त्याच्यामधले जरी तुम्ही बघितले तरी ते रिपीटेड राहतात आपल्याला, त्या कारण तुम्हाला जास्त हे करायची गरज नाही. पर्यावरण जो आहे तो आपल्याला त्याचे नोट्स आपल्याला अवेलेबल होऊन जाईल, त्या नोट्स मधनं तुम्ही वाचा तर बरं राहील. आणि तिथे पण तुम्हाला 2 ते 3 मार्क असे विचारले जातात. यामध्ये या जनरल स्टडीज मध्ये तुम्हाला हा टॉपिक भारतीय अर्थव्यवस्था हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, आणि चालू घडामोडी हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. हे जर तुम्ही केलं म्हणजे इथे 5 मार्क पकडा आणि इथे 3 मार्क पकडा, म्हणजे तुम्ही 8 मार्क हे सिक्युअर्ड करू शकता. आणि प्रिव्हियस क्वेश्चन याचे पकडून हे तुम्ही 1-1 मार्क म्हणजे 2 मार्क इकडे सिक्युअर करू शकता, म्हणजे 10 मार्क तुम्ही 20 पैकी आरामात इथे घेऊ शकता विदाऊट जास्त अभ्यास करता. आणि पर्यावरण वगैरे ह्या बाकीचे टॉपिक जर तुम्ही केलेच तर तुम्हाला म्हणजे जास्त मार्क याच्यामध्ये ऑब्व्हियसली भेटणारच. त्याच्यानंतर नॉन टेक्निकल अनालिसिस, आपण जो आता सिलेबस बघितला त्याचाच अनालिसिस आपण जर केला तर जनरली मुलांना 5 ते 7 मार्क मराठीमध्ये भेटतात, इंग्रजीमध्ये पण तसंच 5 ते 7 मार्क इंग्रजीमध्ये पण भेटतात. त्याच्यानंतर जी के म्हणजे जो जी एस आहे आपला तो पण आपला 5 ते 10 म्हणजे 7 ते 10 मार्क इथे पण तुम्हाला भेटतात. तसेच टोटल झाले 20 ते 24 मार्क, म्हणजे 100 पैकी 20 ते 24 मार्क तुम्ही नॉन टेक्निकल याच्यावर काढू शकता. तर इथे मराठी इंग्लिश साठी बाळासाहेब शिंदेचे व्हिडिओज आणि बाळासाहेब शिंदेचे बुक्स हे पण तुम्ही घेतले तरी चालते, त्याच्यामधनं तुम्हाला तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन जर केले तर तुम्हाला 100% इथे तुम्ही मार्क्स कव्हर करू शकता. त्याच्यानंतर मग आपण बघणार आहोत टेक्निकल पार्ट जो आहे तो 60 मार्क्स साठी आहे, 60 क्वेश्चन 100 मार्क पैकी. तर त्याच्यामध्ये पहिला जो पार्ट आहे तो पहिला पार्ट आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स मध्ये आपल्याला टॉपिक्स दिसतात इथे. तर अप्लाइड मॅथमॅटिक्सचे जे काही टॉपिक्स राहतात ते प्रिव्हियस गेट क्वेश्चन आणि प्रिव्हियस ईसी क्वेश्चन हे जर तुम्ही केले अप्लाइड मॅथमॅटिक्सचे तर तेच क्वेश्चन तुम्हाला असतात. म्हणजे हा जो पूर्ण सिलेबस आहे हा पूर्ण सिलेबस प्रिव्हियस गेट क्वेश्चन आणि प्रिव्हियस ईएससी क्वेश्चन मधूनच जास्तीत जास्त प्रश्न डायरेक्टली तशा तसे आपले पुट केले जातात. कारण तुम्ही आणि त्याचेच नोट्स जर तुम्ही वाचले तर एकदम बेस्ट होऊन जाते. तरी पण आपल्या या चॅनलवर सीड अकॅडमीच्या चॅनलवर याचे व्हिडिओज येणार आहे, तर तुम्ही टेक्निकल पार्टचे पूर्णच्या पूर्ण व्हिडिओज तुम्ही सीड अकॅडमीच्या साईटवर बघू शकता. तर जसं की मी म्हटलं अप्लाइड मेकॅनिक्स हा 15 मार्कासाठी असतो, 15 प्रश्न राहतात त्याचे. तर अप्लाइड मॅथमॅटिक्स 15 मार्कसाठी 15 प्रश्न, त्याच्यामध्ये इच टॉपिक तुम्ही 2 ते 3 मार्क पकडू शकता सगळे टॉपिक्स. आणि मित्रांनो याच्यामध्ये ट्रिपल इंटिग्रेशन कडे तुम्ही जास्त वळू नका, कारण की ट्रिपल इंटिग्रेशन मध्ये कसे असतं डायरेक्ट क्वेश्चन तर असतात काही काही, पण काही क्वेश्चन भरपूर मोठे असतात आणि सिम्पसन रूल ट्रॅपेझॉइडल रूल हे पण भरपूर मोठे असतात, म्हणजे टाइम कन्झ्युमिंग असतात. पहिलेच आपल्याकडे 100 प्रश्न आहे आणि 90 मिनिटं आहे, त्याच्यामध्ये 100 प्रश्नामध्ये म्हणजे 90 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवणे हेच मोठी गोष्ट आहे. त्या कारण टाइम मध्ये पण आपल्याला कुठे ना कुठे बघायचं आहे, तर त्या कारण सगळ्यात पहिले बाकीचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि त्याच्यानंतर मग ट्रिपल इंटिग्रेशन आणि डबल इंटिग्रेशन याच्याकडे जायचं आणि ट्रॅपेझॉइडल आणि सिम्पसन्स रूल कडे जायचं. तर आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत इथे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स जेव्हा आपण बघतो तेव्हा इथे पण आपल्याला ईएससी क्वेश्चन म्हणजे प्रिव्हियस एमपीएससी क्वेश्चन आणि प्रिव्हियस ईएससी क्वेश्चन आणि ऑल थेरम जर तुम्ही केअरफुली वाचले तर त्याच्यामधनच तुमचे मॅक्झिमम प्रश्न इथे कव्हर होऊन जातात. हा आपण 15 मार्कासाठी असतो आणि 15 प्रश्न राहतात त्याचे. आणि याच्यामध्ये 4 टॉपिक्स आहे आपले, तर हे चारही टॉपिक्सवर जवळपास इक्वली मार्क्स म्हणजे डिवाइड झालेले आहे, म्हणजे वरच्या 3 टॉपिकवर तर जवळपास इक्वलीच आहे. आणि खालचा जो टॉपिक आहे आपला कायनेमॅटिक्स त्याच्यावर जवळपास तुम्हाला 5 मार्क हे भेटतात. आणि हा पार्ट भरपूर इझी आहे, याचे व्हिडिओज आपल्या याच्यावर येणार आहे, आपल्या चॅनलवर येणार आहे, तर तुम्ही आपल्या चॅनलवरून बघू शकता. आणि याचे प्रिव्हियस नोट्स जर तुम्हाला घ्यायचे असेल तर प्रिव्हियस नोट्स पण तुम्ही घेऊ शकता आणि प्रिव्हियस नोट्स मधून पण जाऊ शकता. आणि याच्यासाठी सगळ्यात बढिया बुक जर तुम्हाला घ्यायची असेल तर ते सगळ्यात चांगली बुक भावी कट्टी आहे. भावी कट्टी मधून तुम्ही हा जर पूर्ण सिलेबस जर केला तर पूर्ण सिलेबस तुम्ही आरामात करू शकता. आणि मेन मी सांगितलं आता की एमपीएससी आणि ईएससी चे प्रिव्हियस क्वेश्चन. त्याच्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक जो आपला आहे तो आहे इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंगचा टॉपिक सिव्हिल इंजिनिअरिंग. तर सिव्हिल इंजिनिअरिंग आपल्याला जसा आपण सिव्हिल इंजिनिअरिंगची एक्झाम देऊन आलो तर तसा हा टॉपिक आपल्यासाठी भरपूर इझी आहे. याच्यासाठी पण तुम्ही याला तुम्हाला काय करायचं आहे की प्रिव्हियस एमपीएससी क्वेश्चन आणि ईएससी क्वेश्चन हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे, म्हणजे बघायचे आहे. आणि डेफिनेशन आणि फॉर्म्युलेस पूर्ण बघायचे आहे. म्हणजे सर्व्हेमध्ये जर आपण बघितलं तर सर्व्हेमध्ये आपल्याला लेव्हलिंगचे जे काही फॉर्म्युलेस राहतात म्हणजे जे लाईट हाऊस वाले क्वेश्चन राहतात आपले ते क्वेश्चन डायरेक्टली विचारले जातात. आणि सर्व्हे भरपूर इझी येतो आणि कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन हा पण भरपूर इझी येतो, आपल्यासाठी इझी असतो. याच्यामध्ये 10 प्रश्न राहतात 10 मार्कासाठी. 10 प्रश्न 10 मार्कापैकी तुम्ही 9 मार्क्स आरामात घेऊ शकता. तर पहिले 6 ते 7 मार्क तुम्हाला मटेरियल अँड कन्स्ट्रक्शनवर राहतात आणि 3 ते 4 मार्क तुम्हाला सर्वे आणि मॅप्सवर असतात.
त्या कारण आणि दोन्ही टॉपिक आपल्यासाठी इझी आहे, आपण याच्यामध्ये 10 पैकी 9 मार्क आरामात घेऊ शकतो. आणि याचं जर पूर्ण तुम्हाला सिलेबस करायचा झाला तर बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंगची टेक्मॅक्स येते, ते तुम्ही घेतली आणि त्याच्यामधून तुम्ही काढले तरी चालते. किंवा आपण आता सिव्हिल इंजिनिअरिंगचा पूर्ण सिलेबस करतो तर आपल्याकडे सगळ्या बुक्स अवेलेबल आहे, त्याच्यामधूनही तुम्ही काढलं तरी चालते. आणि माझे याच्यावर स्पेशली व्हिडिओ येणार आहे, टॉपिक तुम्ही बघितले तर त्याच्यावरून पण तुमचं होऊन जाईल. जवळपास माझे व्हिडिओ 15 व्हिडिओ राहणार प्रत्येक टॉपिकवर, तर प्रत्येक टॉपिक त्यामध्ये कव्हर राहणार. प्रत्येक टॉपिकवर 15 नाही, प्रत्येक टॉपिक त्याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल 15 व्हिडिओमध्ये. तर त्याच्यामध्ये पूर्ण सिलेबस कव्हर होऊन जाईल तुमचा. ते पण तुम्ही बघू शकता, किंवा तुम्हाला वाचायचं असेल तर बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंगची बुक घेऊ शकता, किंवा तुम्ही स्वतः पण याचे नोट्स काढू शकता. त्याच्यानंतर मेन आपल्यासाठी मेकॅनिकल हे नाही केलेलं आहे. मॅक्झिमम सिलेबसमध्ये बेसिक मेकॅनिकल हा सब्जेक्ट नसतो, पण इथे आपल्याला मेकॅनिकल बेसिक मेकॅनिकल हे दिलेलं आहे. आणि बेसिक मेकॅनिकल मध्ये त्यांचे पूर्ण सब्जेक्ट दिलेले आहे, थर्मोडायनामिक्स दिलेला आहे, हीट ट्रान्सफर दिलेला आहे, असे पूर्ण सब्जेक्ट दिले, म्हणजे 9 सब्जेक्ट दिलेले आहे तुम्हाला इथे. आणि 9 सब्जेक्टमध्ये तुम्हाला 10 मार्कासाठी विचारला गेलेला आहे. तर त्या कारण इथे पण काय करायचं तुम्हाला, की प्रिव्हियस क्वेश्चन याच्यामध्ये ईएससी आणि एमपीएससीचे क्वेश्चन बघायचे आहेत. प्रिव्हियस इयर्स जर तुम्ही क्वेश्चन बघितले आणि डेफिनेशन जर तुम्ही केअरफुली रीड केल्या तर तुम्ही इथे पण आरामात मार्क्स घेऊ शकता. जसं की मॅक्झिममली काय होते, ही ट्रान्सफर हे जनरली 2 मार्कासाठी विचारला जाते. इथे पण तुम्हाला इथे पण तुम्हाला 10 प्रश्न 10 मार्कासाठी विचारला जातात. थर्मोडायनामिक्स हा 1 ते 2 मार्कासाठी विचारला जातो आणि ही ट्रान्सफर म्हणून तुम्हाला 1 ते 2 मार्कासाठी विचारला जातो. पण जनरली 1 ते 2 म्हणजे 2 प्रश्न हे तुमचे ही ट्रान्सफरवर राहतात. तसेच आपल्याला बाकी सगळे क्वेश्चन आहे, एक कोणता तरी पार्ट आपला कशावर राहणार, 2 प्रश्न राहणार, बाकी सगळे 1-1 प्रश्न राहणार. तसेच तुमचे 10 प्रश्न होऊन जाणार. आणि मेकॅनिकल हा पार्ट इम्पॉर्टंट आहे यावेळेस, कारण ते मी समोर सांगतोच तुम्हाला का बरं इम्पॉर्टंट आहे. तर नेक्स्ट आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला प्रिव्हियस एमपीएससी क्वेश्चन आणि ईएससी क्वेश्चन ते बघायचेच आहे या पूर्ण टॉपिकवर. आणि परत हा पण टॉपिक तुम्हाला 10 प्रश्न राहतात 10 मार्कासाठी. ईच टॉपिक आपल्याला जवळपास इक्वली 2 ते 3 मार्क साठी डिवायडेड असतो. आणि याच्यामध्ये तुम्हाला सिंगल फ्रेट ट्रान्सफॉर्मरचे व्हिडिओ आताच मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली लिंक देतो, तुम्ही तिथून बघू शकता. ते व्हिडिओ चालू झालेले आहे आपले. आणि 3 फेज एसी डीसी हे जे आहे हे पण काही दिवसात अपलोड होऊन जाईल. तर हे पण तुम्हाला तिथे या व्हिडिओच्या खाली तुम्हाला लिंक त्याची भेटून जाईल. सो तुम्ही आरामात ते करू शकता. आणि याच्यामध्ये पण तुम्ही जे बेसिक इलेक्ट्रिकलची बुक आहे टेकमॅक्स ते तुम्ही घेऊन, म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीचे बेसिक इलेक्ट्रिकलची बुक ते तुम्ही घेऊन आरामात त्याचा पूर्ण सिलेबस तुम्ही रीड करू शकता. टेक्निकल अनालिसिस जर आपण बघितलं तर अप्लाइड मॅथमॅटिक्स मध्ये अप्लाइड मॅथ्स मध्ये 15 पैकी 7 ते 10 मार्क सहज लोकांना भेटतात, कारण की मॅक्झिमम लोकांचा मॅथ्स हा थोडा कच्चा असतो, इंजिनिअरचा मॅथ्स कच्चा असतो. अप्लाइड मेकॅनिक्स 9 ते 13 मार्क जनरली मुलं घेतात. सिव्हिल इंजिनिअरिंगचाच पेपर आपण देऊन राहिलेला आहे, त्या कारण 7 ते 9 मार्क आपल्याला इथे भेटतात. अप्लाइड मेकॅनिकल इंजिनिअरिंग जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग आपल्याला रिलेटेड नाही आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेट नाही आहे, त्या कारण 5 ते 7 मार्क भेटतात. तसंच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पण 5 ते 7 मार्क आपल्याला भेटतात. ग्रँड टोटल जो होऊन जातो तो होतो 33 मार्क ते 43 मार्क 60 मार्कांपैकी असे आपल्याला भेटतात. तर आता आपण टोटल मार्क्स बघणार आहोत. नॉन टेक्निकलचे मार्क्स आपण बघितलेल्या 20 ते 24 मार्क मी तुम्हाला सांगितलं होतं, 20 ते 24 मार्क तुम्ही घेऊ शकता तिथनं. जसा सिलेबस मी सांगितला तशा प्रकारे जर तुम्ही केला तर, त्याच्यानंतर टेक्निकलचा पण सिलेबस सेम जसा मी सांगितलेला तसाच जर तुम्ही केला तर 35 ते 45 मार्क तुम्ही घेऊ शकता. आणि याची ग्रँड टोटल होते तुमची 53 मार्क्स टू 67 मार्क्स 100 मार्क्सपैकी. आणि लास्ट इयरचा जो कट ऑफ आहे तो लास्ट इयरचा कट ऑफ मित्रांनो आहे 2018 चा 35 मार्क, 2019 चा 28 मार्क. 2018 मध्ये 200 च्या जवळपास जागा होत्या, त्या कारण तिथे 35 मार्क होते. 2019 मध्ये 1000 च्या जवळपास जागा होत्या, त्या कारण तिथे 28 मार्काचा कट ऑफ होता. यावेळेस 217 जागा आहे 20 मध्ये, त्या कारण तुम्हाला चांगला अभ्यास करणे आहे आणि म्हणून तुमचा एक्सपेक्टेड कट ऑफ जे मी म्हणतोय 35 मार्कापासून 45 मार्कापर्यंत जाऊ शकते. तर आपल्याला 45 मार्कच्या वरतीच घ्यायचं आहे, त्या कारण आपण कोणता पण टॉपिक सोडू शकत नाही. मी जशा प्रकारे सांगितलं तुम्हाला की जे जनरल मार्क्स मुलांना भेटतात त्याच्यानुसार तुम्ही 53 मार्क्स पासून 67 मार्क्स पर्यंत घेऊ शकता पूर्ण सिलेबस तुम्हाला करणे आहे. सो आणि माझ्या या चॅनलवर पूर्णच्या पूर्ण व्हिडिओज पण येणार आहे यावेळेस, तर तुम्ही माझ्या चॅनल थ्रू पण प्रीचा पूर्ण अभ्यास करू शकता जे टेक्निकल सब्जेक्ट आहेत. आता नॉन टेक्निकल सब्जेक्ट साठी मी तुम्हाला सांगितलेला आहे बायोस ऑफ शिंदेचे व्हिडिओज आणि तात्याचा ठोकळा, त्याच्यामध्ये तुम्ही नॉन टेक्निकल पार्ट तुम्ही तो तुमचा करू शकता. आणि बनून राहा या चॅनलवर माझ्या. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ते वरती बेल आयकॉन राहते त्या बेल आयकॉनला पण दाबा,
म्हणजेच माझे नवीन नवीन जे काही व्हिडिओज आहेत ते तुम्हाला भेटत जाईल आणि तुम्ही ते बघत जाल. सो धन्यवाद फ्रेंड्स, थँक्यू.